खालापूर नगर पंचायत निवडणुकीकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गुरुवारी श्री वरद विनायक मंदिर महड येथे गणरायाला श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर साबाईमाता मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसेच वणवे येथील ग्रामदैवत आणि निंबोडे येथील श्रीराम मंदिरात श्रीफळ वाढवून सर्व उमेदवारांनी प्रचारास प्रारंभ केला. यावेळी खालापूर संपर्क प्रमुख विनोद साबळे, तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव, जिल्हाध्यक्ष आध्यात्मिक प्रक्रोश काशीनाथ पारठे, खालापूर शहराध्यक्ष राकेश गव्हाणकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील, अनंता वाघमारे, राखी गणेशकर, अतिश खेडेकर, लक्ष्मण जाधव उपस्थित होते. खालापूर नगरपंचायत निवडणुकीत वनवे आदिवासीवाडी वॉर्ड क्रमांक 4 मधून ऋषिकेश पवार, निंबोडे गाव वॉर्ड क्रमांक 4 मधून सुनंदा नामदेव नाईक, दांडवाडी वॉर्ड क्रमांक 5 मधून नीलम पारंगे, वणवे गाव वॉर्ड क्रमांक 6 मधून मधुकर पारठे, खालापूर बाजारपेठ वॉर्ड क्रमांक 12 मधून दीपक जगताप, खालापूर कुंभारअळी वॉर्ड क्रमांक 13 मधून दिलीप पवार, महडगाव वॉर्ड क्रमांक 15 मधून ज्योती पाटील हे उमेदवार उभे आहेत. गणरायाचे आशीर्वाद घेऊन महडचे आपले वरद विनायक जे अष्टविनायकांपैकी एक असणारे महडचे या ठिकाणी आम्ही शुभारंभ करतो. कारण गणपतीचा आशीर्वाद असल्याशिवाय काहीच होणार नाही. आम्हाला माहिती होतं नाही गणपती बाप्पा निश्चितच चांगल्या लोकांना आशीर्वाद देतो आणि म्हणून आम्ही सुरुवात महड येथे आम्ही प्रचाराची सुरुवात करत आहोत. खऱ्या अर्थाने खालापूरसाठी आपण पाहिलं असेल की गेले 5-25 वर्ष शिवसेना शेका पक्ष यांची सत्ता आहे, परंतु आजपर्यंत एकही प्रश्न ते सोडू शकत नाही. किमान पाण्याचा, म्हणजे मनुष्याला पाणी हा आवश्यकता आहे आणि आज 21व्या शतकामध्ये सुद्धा पाण्यासाठी जर का वणवण फिरावं लागत असेल, मग ते खालापूर गावस्थ असतील, महडमध्ये असेल, आमच्या निंबोडामध्ये असेल, वणव्यामध्ये असेल, तर मुख्य प्रश्न आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवणार आहोत. कलोत जर काही ठिकाणी जो डॅम आहे तिथं पाणी रिझर्व केलेलं आहे, परंतु पाईपलाईन सुद्धा टाकू शकत नाही, हे किती दुर्दैव आहे. आणि म्हणून आम्ही खालापूरवासियांना, महडवासियांना आम्ही एक आश्वासन देऊ इच्छितो की आम्ही पाण्याचा प्रश्न पुढील 2 वर्षांमध्ये आम्ही पाण्याचा प्रश्न सोडू. कारण मोदींनी एक संकल्पना केलेली आहे की हर घर जल, म्हणजे प्रत्येक 2022 पर्यंत प्रत्येक घरामध्ये नळ हे आलंच पाहिजे. आज आपण ज्यावेळेस महासत्तेकडे आपण पाऊल टाकतोय, प्रगतशील देशाकडे आपण वाटचाल करत असताना खालापूरसारखं जे शहर आहे, जे तालुक्याचं ठिकाण आहे, अजूनही ते तालुक्याचं ठिकाण अजून सुद्धा फक्त खेडेगावासारखं या सत्ताधाऱ्यांनी ठेवलेलं आहे. तो खेडेगाव न होता एक आदर्श शहर आम्ही बनवण्याकडे आम्ही लक्ष वेधित आहोत आणि इथे आम्ही निश्चितच 7 फक्त सीट भरलेल्या आहेत. पण आम्हाला अपेक्षा आहे 7 पैकी 7 तरी किंवा 7ही जागा आम्ही जिंकू. कारण आम्ही जिंकण्यासाठीच लढत आहोत आणि खालापूरवासियांना उगाच आम्ही 17 जागा लढवायच्या, 16 जागा लढवायच्या असं न करता 7 ठिकाणी लढत आहोत, जिंकण्यासाठी लढत आहोत. कारण खालापूरच्या जर का समस्या सोडवण्याच्या असतील तर पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्ह्यामध्ये प्रशांत ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली जो विकास पनवेलमध्ये झालेला आहे, जो उरणमध्ये झालेला आहे, तो खालापूरमध्ये करण्यासाठी आम्ही आता पाऊल टाकत आहोत. आणि खालापूरवासी आम्हाला ती संधी देतील की पुन्हा मड बांधण्यात आमची चांगली सुरुवात होईल ही अपेक्षा आहे. कारण मडमध्ये सुजाण नागरिक आहेत आणि आतापर्यंत ज्यांना संधी दिली त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास न करता, किंबहुना मागच्या नगरपंचायतीचा विचार केला तर 10 नगरसेवक आणि नगराध्यक्ष शेका पक्षाचा होता, 5 नगरसेवक शिवसेनेचे होते, 2 राष्ट्रवादीचे होते, पण 17च्या 17 नगर किंवा 16 नगरसेवक आमचे कांचनताई सोडल्या तर कोणी विरोध करत नव्हता. म्हणजे सत्ताधारी सगळे मिळून मिसळून करतात की काय, म्हणजे कशा प्रकारचं भ्रष्टाचार इथे चालू आहे ते आपल्याला पाहिजे. जसजसे प्रचारसभा होतील ते आम्ही उघड करू, परंतु शिवसेना आणि शेका पक्षाच्याला हे खालापूरवासी एक कंटाळलेले आहेत आणि नवीन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांना एक नवीन हे तयार होतं विकल्प की आपण भारतीय जनता पार्टीचे एका नगरसेवक निवडून आणले. किंबहुना मी सुरुवातीला जेव्हा फॉर्म भरला तेव्हा पण सांगितलं होतं की आमच्याशिवाय, आम्हाला सोबत घेतल्याशिवाय कुणाची सत्ता येणार नाही. आम्ही सत्तेत 100% असणार आहोत आणि आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर निश्चितच आम्ही प्रश्न सोडू. द्वारकादास श्यामकुमार, महाराष्ट्राचे महावस्त्र दालन, लग्न बसत्याचं माहेर घर, शॉप नंबर 4-5 आनंद नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा स्मारकासमोर, पनवेल. संपर्क शरद पाटील, संपर्क क्रमांक 9049777544 किंवा 8104207793. द्वारकादास श्यामकुमार.